हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत घटस्फोटाबद्दल संपूर्ण माहिती। तर पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ। लाइक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पाहणार आहोत घटस्फोटाबद्दल संपूर्ण माहिती। स्त्री कोणत्या कारणांनी घटस्फोट घेऊ शकते ते कारण पाहूया। खालील कारणांनी न्यायालयाकडून घटस्फोट मिळू शकते। नंबर एक, प्रतिपक्षाने विवाहानंतर स्वेच्छेने इतर व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवणे। नंबर दोन, प्रतिपक्षाने निर्दयतेची मानसिक शारीरिक क्रूर वागणूक देणे। नंबर तीन, एक वर्षे पती पत्नीने विभक्त राहणे। नंबर चार, धर्मत्याग। नंबर पाच, दुरुस्त न होणारी मानसिक विकृती। नंबर सहा, असाध्य घृणास्पद महारोग। नंबर सात, संन्यास। नंबर आठ, प्रतिपक्षाबद्दल काही न कळणे। काही विशिष्ट कारणांमध्ये पत्नीला पती विरुद्ध घटस्फोट मिळू शकतो, ते कारण कोणते ते पाहूया। नंबर एक, पती बलात्काराकरिता दोषी असेल तर। नंबर दोन, पती विरुद्ध पोटगीचा आदेश होऊन पती पत्नी एकत्र एक वर्षे राहिले नाही तर। नंबर तीन, पत्नीचे वय विवाहाचे वेळी 15 वर्षाचे आत असणे व 18 वर्षाचे आत विवाह रद्द व्हावा असा अर्ज तिने केला तर। नंबर, परस्पर संमतीने घटस्फोट मिळतो का? होय, परस्पर संमतीने घटस्फोट मिळतो। पती पत्नी दोघेही एक वर्षापेक्षा अधिक काळ विभक्त राहत आहेत व संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरविले आहे असा संयुक्त अर्ज केल्यावर घटस्फोटाच्या आदेशासाठी 6 महिने वाट पाहणे आवश्यक आहे, मग असा आदेश मिळू शकतो। घटस्फोटाचा अर्ज कुठे करायचा? कोणत्याही न्यायालयात घटस्फोट खटला दाखल करण्यासाठी नंबर एक, त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात विवाह होणे आवश्यक आहे। नंबर दोन, अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रतिपक्ष राहतो तेथेही खटला दाखल करता येतो। नंबर तीन, दोन्ही पक्ष शेवटी जिथे एकत्र राहत होते तिथे खटला दाखल करता येतो। न्यायालयाकडे तक्रार करून विभक्त राहता येते का? होय, या प्रकारचा विभक्त राहण्याचा आदेश न्यायालयाकडून मिळविता येतो। घटस्फोटाचा अर्ज केव्हा करता येतो? तर पाहूया नंबर एक, विवाहापासून 1 वर्षानंतर। आणि नंबर दोन, विशेष कारणासाठी 1 वर्षा आधी। सो फ्रेंड्स, थँक्यू।